शिर्डी विकास आराखड्याविषयी चर्चा सुरू असताना नगरसेविका वंदना गोंदकर आणि नगरसेवक अभय शेळके यांच्यात शाब्दिक बाचाबाची होऊन एकेरी भाषेचा वापर करण्यात आल्याने बैठक तहकूब करण्यात आली आहे. शिर्डी नगरपंचायतमध्ये कधी ना हो त्या वादाला आता सुरुवात झाली आहे. प्रथम सभेपासून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात किरकोळ कारणावरून खटके उडत आहेत. आज झालेल्या सभेतही वादंग झाले असून शिर्डी विकास आराखड्याचा महत्वपूर्ण विषय आजच्या सभेत मांडला जात होता. विकास आराखड्याची रचना तसेच त्यासंबंधित कामकाजाबद्दल माहिती घेतली जात असताना सभा शांततेत पार पडावी ही सर्व नगरसेवकांची अपेक्षा होती. नगरसेवक अभय शेळके यांनी आपले मत मांडल्यानंतर नगरसेविका वंदना गोंदकर यांनी नगराध्यक्षांकडून उत्तर अपेक्षित असल्याचा मुद्दा उपस्थित करत विचारणा केली. बघता बघता चर्चेचे रूपांतर वादात झाले आणि नगरसेवकांमध्ये एकेरी आणि हमरीतुमरीचा शब्दप्रयोग झाला. बराच वेळ सुरू असलेल्या या नाट्यावर काही केल्या पडदा पडेना यामुळे नगराध्यक्ष मुख्याधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दालन सोडून जाणे पसंत केले. आम्ही वेळोवेळी सांगतो फक्त नगराध्यक्षांनी बोलावं, दुसऱ्यांनी उठून मध्ये मध्ये बोलू नये. सदस्य हा विषय वेगळा. सगळ्यांना मला मला उत्तराचा विषय नाही. आता अध्यक्षांनी शांत बैठक मी सदस्य मला अधिकार बोलायचा. तू शांत बैठक का म्हणतो? मी तू नाही म्हणतो. तू नाही शांत बसा म्हटलं. मला अधिकार आहे, मला अधिकार आहे, मला अधिकार आहे बोलायचं. मला नाही अधिकार बोलायचा. मला नाही सभागृहात अधिकार बोलायचा. मला नाही अधिकार बोलायचा. मी सदस्य मी केला तुम्ही अरे करा करा काही करा पण मला अधिकार आहे बोलायचा. मला अधिकार आहे सभागृहात बोलायचा. का बरं मी बोलणार तर तुमचं काय म्हणणं? आम्हाला अधिकार नाही बोलायचा. आहे ना मग, आहे ना मग, सभागृहात बोलायचा अधिकार आहे का मला? तुम्ही बोलले पाहिजे, मी बोललो काय बोलायचं? आज पण एक मिनिट, ठीक आहे ना? पण आता तुम्ही सभागृहात होते ना, काय चुकीचं बोललो मला सांगत आहे. तुम्हाला काय चुकीचं बोललो? मी तुम्हाला काय वाईट बोललो का? मी त्यांनी उत्तर नाही. मी एक लक्ष मी पण लिहिले सभागृहात ज्येष्ठ सदस्य आहे. प्रत्येक विषय आपण एकमेकांशी बोलले काय फरक पडतो? मी फक्त बोललो. तुम्ही जे बोलले ना तुम्हाला वाईट साहेब बोलले. तुम्ही वाईट साहेब बोलले का? तर सर्वांविषयी बोलताना विरोधी पक्षाचे गटनेते शिवाजी गोंदकर यांनी आपले बाजू मांडली आहे. आज शिर्डी नगरपंचायतीची विशेष सभा होती आणि आजच्या विशेष सभेमध्ये शिर्डी शहराचा विकास आराखडा पेपरला प्रसिद्ध करणे व दैनिक वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करून त्याच्यावर सूचना हरकती आणाव्यात
यासाठी विषय चर्चेला आला होता, त्याच्यावर विचार विनिमय करून निर्णय घ्यायचा होता. आणि त्याबाबत या चर्चा करत असताना आम्ही विरोधी गटातील चारही नगरसेवक या विषयावर चर्चा करत होतो की हा शिर्डीचा विकासाचा प्रश्न आहे, विकास आराखडा हा फार महत्वाचा भाग आहे की ज्याच्यामुळे शिर्डीचा विकास होतो. आणि शिर्डी आंतरराष्ट्रीय ठिकाण आहे, साईबाबांसाठी येणारे जे काही भक्त लाखो करोडो भक्त देश विदेशातून येत असतात, यांच्यासाठी काहीतरी नियोजनबद्ध विकास होणं आवश्यक आहे. परंतु झालंय काय की 1990 नगर परिषद अस्तित्व आली आणि 1992 विकास आराखडा शिर्डी शहराचा तयार झाला. त्यावेळी शिर्डी शहरातील लोकांचं अज्ञान होतं आणि परत तो नव्याने त्याचा मुदत संपल्यानंतर त्या विकास आराखड्याला पुन्हा त्याची हे प्रसिद्धी देऊन त्याच्या नव्याने परत तो तयार करून त्याची विकास आराखड्यावर सूचना हरकती मागवण्यासाठी विषय होता. अत्यंत महत्वाचा विषय होता, अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा चालू होती. आम्ही असं म्हटलं की आमच्या चारही नगरसेवकांनी की शिर्डीचा विकास करत असताना जे 25 वर्ष आरक्षण या ठिकाणी या शहरामध्ये पडलेले आहेत, परंतु 10-5% ह्या शिर्डी शहराचा विकास आराखड्यापर्यंत विकास झालेला आहे. मग जे काही आरक्षण आहेत ते विकसित झाले नाही, परंतु त्या ठिकाणी लोकांना ज्या जमीन मालक आहेत ज्यांच्या जमीनवर आरक्षण पडले अशा लोकांना कुठल्याही प्रकारचा विकास करता येत नाही, त्याला बांधकाम परवानगी घेता येत नाही, मग त्याची गैरसोय झाली, कुचंबणा झाली, त्या ठिकाणी काहीच करता आलं नाही, त्याच्यामुळे ते जमीन त्यांना विकता पण येत नाही, मग त्याचा मोबदला मिळत नाही, त्यांच्या मुलांचे शिक्षण आहेत, त्यांचं प्रपंच आहे, यासाठी अनेक अडचणी आजपर्यंत ह्या 25 वर्षांमध्ये विकास आराखड्यात झालेल्या आहेत. तर या सगळ्या परिस्थिती विचार करून या आता जो नव्याने विकास आराखडा तयार होत आहे याच्यामध्ये याचा विचार झाला पाहिजे. म्हणून मान्य नगराध्यक्ष मान्य मुख्य अधिकाऱ्यांना मी असं म्हटलं की नगरपालिका नगर रचना विभागाचे म्हणजे टाऊन प्लॅनिंगचे अधिकारी बोलून याची खरंच चर्चा झाली पाहिजे. याचं बुकलेट आहे का, कुठल्या आरक्षणाचं किती प्रमाण आहे, गार्डनचं किती असेल, खेळाचं ग्राउंड असेल तर त्याचं किती असेल, याबाबत ही सगळी चर्चा झाली होती. आम्ही म्हटलं की नेमकं काय की 25-25 वर्ष जर आरक्षण राहत असतील तर या अधिकाऱ्यांना बोलायला पाहिजे का साहेब याचं आपल्याला काय करता येईल, आपण चर्चा करू सभागृहात, किंवा आता आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आम्हाला लोकांनी निवडून दिलं आहे, या जेव्हा हा विकास आराखडा पेपरला प्रसिद्ध होईल तर लोक आम्हाला येणार विचारणा करतील की नेमकं काय आहे, आमचं याच्याबद्दल आज्ञा नाही, तर आम्हाला लोकप्रतिनिधी होऊन ते सांगता आलं पाहिजे, त्यासाठी आम्हाला अगोदर माहिती पाहिजे, अशी सविस्तर चर्चा आम्ही ह्या सभागृहामध्ये करतो. तर मान्य नगराध्यक्षांनी मागच्या मिटिंगला की एक 10 म्हणजे गेल्या 15 वर्षांमध्ये एक 10-10 वाजता मिटिंग एकदाच होती, सकाळी 10 वाजता. तर त्या आम्ही त्यावेळी आमची चूक झाली की आम्ही तो अजेंडा आमची 11 वाजताची मिटिंग आहे असं, कारण जनरल पद्धतीने 11 वाजता मिटिंग असते, आम्ही 11 वाजता हिशोबाने मिटिंगला आलो, पण मिटिंग ही झालेली होती आणि सगळे सदस्य सभागृहातून बाहेर पडले, खाली आले होते. आम्ही त्यांना विचारलं, त्यांनी आज लग्न असल्यामुळे आम्ही 10:00 मिटिंग ठेवली आणि 10:00 होती, तर ठीक आहे होतं, ते लग्नच्या कारणामुळे त्यांनी ती मिटिंग त्या दिवशी घेतली 10 वाजता. आणि नियम आम्हाला दाखवला, आमची चूक होती की आम्ही अजेंड्यावर वेळ पाहिली नव्हती, परंतु आज आम्ही सभागृहात आलो 10:45 आलो, कारण 11:00ची वेळ होती. आम्ही विरोधी सगळे नगर सभागृहातून बसलो, परंतु अध्यक्ष आणि ते आले नाही आणि मिटिंग 11:30 सुरू झाली. मग आम्ही नगराध्यक्ष मॅडम विचारणा केली की जर मागच्या वेळी आम्हाला 10:00ची वेळ तुम्ही सांगितली आणि ती आम्ही मान्य केली, यावर तुम्ही आता 11:30 मिटिंग सुरू होते, तुम्ही याचं उत्तर दिलं पाहिजे. तर त्यावर मान्य अध्यक्ष मॅडमनी उत्तर दिलं नाही आणि विकास आराखड्याच्या विषयावर आम्ही काही प्रश्न केले त्याच्यावर आम्हाला उत्तर अपेक्षित होतं, परंतु ते त्यांनी दिलं नाही. तर आमच्या नगरसेविका ज्या आहेत वंदना गोंदकर यांनी विचारलं की तुम्ही अध्यक्ष मॅडम ह्या विषयावर का उत्तर दिलं नाही, तर सन्मान्य अभय शेळके जे आहेत त्यांनी उठून त्याच्यावर प्रत्युत्तर म्हणून हे कारण असं आहे तसं हे म्हणजे उत्तर दिलं गेलं. खरं तर अपेक्षित अध्यक्षांनी उत्तर द्यायला हवं होतं, नसेल तर मान्य उपाध्यक्ष आहेत त्यांनी द्यावं, हे सभागृहाचे नियम आहेत. मी अध्यक्ष मॅडमला पहिल्यापासून सांगतो की तुम्ही पहिल्या मिटिंगमध्ये सांगतो की तुम्ही एक एक विषयावर चर्चा करा, म्हणजे त्या चर्चेवर काय जो निर्णय होईल, समजा एखाद्या विषयावर आम्ही सकारात्मक घेऊ, एखाद्या विषयावर आमचं नकार असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता, नोंदवू शकता, वादविवाद होत काही कारण नाही. शिर्डीचा विकासाचा प्रश्न आहे, समाधी शताब्दी महोत्सव पुढे आलेला आहे, खरं त्या अर्थाने कुठले काम विकास कामं सुरू नाहीत, तर त्या पद्धतीने ही चर्चा व्हायला पाहिजे. परंतु आमची कुचंबना दरवेळी या सभागृहामध्ये केली जाते असं आमचं या ठिकाणी म्हणणं आहे. नेमका वाद कशामुळे झाला हे कोडं जरी किचकट असलं तरी नगराध्यक्षांकडून उत्तर अपेक्षित असल्याचा मुद्दा वंदना गोंदकर यांनी लावून धरत सभागृहात नगराध्यक्षांनी सदस्यांचे उत्तर द्यावे त्यांच्या पतीने नाही असे मतही यावेळी व्यक्त केले. ते आमचे शिवाजी भाऊ गोंदकर गटनेते आमचे, त्यांनी चांगल्या प्रकारे चर्चा करून विषय मांडले, पूर्ण विषय झाले, हळूहळू प्रत्येक जण बोलत होता आणि आम्ही पण ऐकून घेत होतो, पूर्ण जे व्यक्ती बोलत होते त्यांचं आम्ही पूर्ण ऐकलं.
आणि आम्हाला उत्तर देणं आमच्या शिवाजी भाऊंनी पहिल्या लाईनीत सांगितलं का उत्तर देणं अध्यक्षाकडून अपेक्षित आहे. उशीर का झाला सभेला? कारण ज्या दिवशी आम्ही येत नाही त्याला 10 सभा आटपून घेण्यात येते आणि सभा आटपल्यानंतर आज आम्ही 11:15 सभागृहात, आज 11:30 वाजले तरी सभेत कोणीच नाही, अध्यक्ष सुद्धा नाही, तो विषय झाला. मग आता अध्यक्ष साहेब म्हणू शकत होत्या का दिलगिरी व्यक्त करते बा, हा सुद्धा शब्द त्या म्हणू शकल्या नाही. 8-10 पानाचा प्रस्ताव अध्यक्ष वाचू शकत्या, ज्येष्ठ लिपिकचं काम अध्यक्ष करतात, मग एक शब्दाचं उत्तर सुद्धा ते अध्यक्षाला देता येत नाही आमचं, तो विषय झाला. आणि प्रत्येक एक एक जण बोलत होतं, प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेण्यात येत होतं. अभय शेळके सुद्धा पूर्ण बोलला आणि मी ते पूर्ण ऐकलं. जेव्हा मी बोलण्यासाठी उठले, मी एकच लाईन बोलले, लगेच अभय शेळके उठून उभा राहिला. तर हा वेळोवेळी महिलांचा अपमान आहे आणि लोकशाही पायंधळी तुडवण्यात येते या सभागृहामध्ये. आपले माननीय अधिकारी डांगे साहेब, त्यांनी आपला जो आराखडा आहे विकास आराखडा त्याच्यावर मुद्दा मांडला, त्यांना सुद्धा विकास त्यांचा मुद्दा खोडण्यात आला अभय शेळकेंकडून. का तुम्ही हे काम खरंच होतं का? मी पण सांगतो सगळ्यांना, अहो ते नवीन नाही झालेले, आता त्यांचा 3रा विकास आराखडा आहे हा. तुम्ही जर 4थी टर्म मानता तुमची तर तुम्हाला एवढा अभ्यास आहे का मग जनतेचा? आम्हाला नाही वाटत आहे 4थ्या टर्म सारखा माणूस इतका अभ्यास पाहिजे. वेळोवेळी प्रत्येकाचा अपमान त्या सभागृहात होतो, माननीय अधिकारी सुद्धा अपमानापासून सोडले जात नाही, तर अशा गोष्टी घडू नये आणि वेळोवेळी अपमान कोणाचा होऊ नये. शिवाजी भाऊंनी आमच्या विकास आराखड्यावर भरपूर मुद्दे मांडले, त्या मुद्द्यांमध्ये त्यांनी जे आपले आरक्षण पडलेले त्यांना चांगल्या भावाने ती जमीन त्यांची घेत नाही सरकार, तर ते चांगल्या भावाने घ्यावा आणि त्यांना काय ते सांगून द्यावा, कारण त्यांचा त्या जागेवर विकास होत नाही. आम्ही ते लेखी आणलं तर अध्यक्षांनी पहिल्याच लाईनीत वाचून दाखवलं, आज लेखी निवेदन कोणाचेच घेण्यात येणार नाही. आपण सभा कशासाठी भरवतो जर निवेदन घेण्यात येत नाही, तर मग सभा कशासाठी आपली? तर सगळे मुद्दे आज आम्ही म्हणजे मांडलेले आणि याला वेळोवेळी अपमान करायचा आहे. वेळोवेळी आम्ही सांगतो का नगर अध्यक्षांनी उत्तर द्या बोललेल्या शब्दाचं, नगर अध्यक्ष उत्तर देत नाही बोललेल्या शब्दाचं, त्यांचे पतीच उत्तर देत्या, तर ही प्रथा बंद केली पाहिजे. जर आम्ही एक महिला असून त्यांचं म्हणणं ऐकू शकतो, मग हे लेडीजचं म्हणणं ऐकू का शकत नाही एक माणूस असून? हा मोठा म्हणजे गंभीरतेचा प्रश्न आहे, तो यांच्याकडून सुटणार नाही मला असं वाटतं. यांना बाईमाणसांची कामं करण्याची जास्त आवड आहे, हा मुद्दा सुटणार नाही. यावर बोलताना नगरसेवक अभय शेळके यांनी संसदीय भाषेचा मुद्दा उपस्थित करत सर्वांनी सन्मानपूर्वक बोलावे, तसेच नगराध्यक्षा या प्रथम नागरिक आहेत, त्यांच्या गरिमाचा विचार करून शब्दप्रयोग व्हावा असे सांगत वंदना गोंदकर यांना लहान बहीण असल्याचे देखील यावेळी म्हटले आहे. सभागृह एकदम शांततेत चाललेलं होतं. सन्माननीय नगराध्यक्षांनी आपलं वाचन केल्यानंतर प्रत्येक सदस्याला बोलण्याची संधी दिली होती. त्या ठिकाणी शिवाजीराजे गोंदकर कमीत कमी 20 मिनिटं बोलले, 4ही विषयांवर शिवाजीराजे बोलले आणि चांगल्या पद्धतीनं शिवाजीराजेंनी विषय मांडले. आणि सभागृहात प्रत्येक सदस्याला बोलायची संधी असल्यामुळे शिवाजीराजेंचं बोलणं झालं, मधीच अनिताताई पण बोलत होत्या आणि त्यांचं सगळं बोलणं झाल्यानंतर मंगेश आमचे नगरसेवक आहेत ते पण बोलले आणि त्यानंतर मी नगराध्यक्षांना विनंती करून मी बोलायला लागलो. मी पण 4ही विषयांवर बोललो. शिवाजीराजे गोंदकर बोलल्यानंतर मी त्यांचे जे काही विषय होते त्यांना मी उलट शिवाजीराजेंचं कौतुक केलं, त्यांनी ज्यांनी जे विषय मांडले त्याच्यावर कौतुक केलं आणि सगळं बोलणं झाल्यानंतर माझे विषय 4ही विषय संपल्यानंतर मी खाली बसलो. खाली बसल्यानंतर वंदना गोंदकर म्हणे नगराध्यक्षांनी शिवाजीराजेंच्या याला उत्तर द्यायला पाहिजे, याचा काय संबंध म्हणे उत्तर द्यायचा? मुळात नगराध्यक्षांना उत्तर सगळ्यात शेवटी देतील ना, प्रत्येक सदस्याला बोलायची तर संधी आहेच ना. काय झालंय माहितीये का? काम व्यवस्थित चाललंय. नगराध्यक्षांचं काम व्यवस्थित चाललं, नगरसेवकांचं काम व्यवस्थित चाललं. उलटा मी आव्हान केलं शिवाजीराजे गोंदकरांना, तुम्ही भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष आहात, राज्यात भारतीय जनता पार्टी सरकार आहे, केंद्रात आहे, तर आपण सगळे नगरसेवक तुम्ही विरोधक आपल्याला म्हणू नका, आपण सगळे एकत्र आहोत, गावाच्या विकासासाठी आपण इथं या ठिकाणी निवडून आलेलो आहोत, तर आपण एकत्र म्हणून काम करू, तुम्ही पण मदत करा केंद्रातून राज्यातून काही फंड्स आणण्यासाठी आणि सगळे म्हणून गावाचा विकास करू. पण काय झालं, वंदना गोंदकरांना नेमकी हा विकास सहन होत नाही आणि त्यांची नेहमी सारखी असंसदीय भाषा. त्या म्हणे नगराध्यक्ष लिपिकेचं काम करते. अरे सभागृहात नगराध्यक्ष ज्येष्ठ म्हणजे त्यांना तो मानपण आहे आणि तुम्ही त्यांना लिपिक म्हणता, तुम्ही त्यांना आर्य कार्य करता. मी ज्येष्ठ सदस्य आहे, वंदनातेपेक्षा माझं वय जास्त आहे, मला आर्य कार्य करताय, म्हणजे काय चाललंय?
आणि सगळे पत्रकार बंद होते आणि आतापर्यंत 16 वर्षात कधीही नगरपालिकेत पत्रकारांना कधी आमंत्रित केलं नाही. यापूर्वी फर्स्ट टाइम आम्ही 4 महिन्यापासून पत्रकारांना आमंत्रित करतोय. याच्यासाठी करतोय की पारदर्शक कारभार झाला पाहिजे. आणि शिवाजीराजे गोंदकर जे चारही विषयांवर बोलले एकाही विषयाला त्यांनी विरोध केला नाही बिचारेंनी. एकदम सुंदर असं सभागृह चाललं होतं आणि इतकं शांततेत चाललं होतं. प्रत्येकाला आनंद प्रत्येकाचा आनंद घेत होता या सभागृहाचा. आणि मध्येच वंदना गोंदकरांनी हा वादाचा विषय उपस्थित केला. खरं तर त्यांची असंसदीय भाषा या शिर्डी शहराला गालबोट लागणारी भाषा आहे, न शोभणारी भाषा आहे. सभागृहात कोणाला आवडली नाही, ना अधिकाऱ्यांना आवडली, ना कर्मचाऱ्यांना आवडली आणि ना पत्रकारांना आवडली. त्याच्यामुळं यापुढेही शिर्डी शहरात आम्ही विकासासाठीच काम करणार आहोत. सगळेजण विरोधी जरी नगरसेवक असले तर आमची इच्छा आहे त्यांनी पण बरोबर काम करावं. आणि लहान आहेत माझ्या बहिणीसारख्या आहेत वंदनाताई. त्याच्यामुळं जरी त्यांनी मला आरेकार्य केलं मोठ्या भावाला तर काय बिघडत नाही. शेवटी कसं असतं, मी मोठा भाऊ म्हणून लहान बहिणीला थोडंसं माफ करावंच लागत नाही. दोन गटात वाद होता हे नागरिकांमध्ये चर्चा असेल, पण आज तुम्ही शिवाजीराजे गोंदकरांचं भाषण बघा. त्यांनी जे 4 विषयावर मुद्दे मांडले ना, अगदी त्यांनी कुठल्याही विषयाला विरोध केलेला नाही. त्यांनी उलट हे आवाहन केलं की एकत्रित काम झालं पाहिजे, या शहराला एक आपलं आदर्श आपण ठेवलं पाहिजे शहरासमोर. आणि काम करताना आम्ही विरोध म्हणून विरोध करायचा आमचा हेतू नाही, ते स्पष्ट केलेलं आहे. पण वंदना गोंदकरांच्या बाबतीत कळत नाही. शेवटी लहान बहीण आहे, नवीन आहे सदस्य, चुकल होईल हळूहळू, त्यांच्या सुधारणा होईल. आणि मोठा भाऊ यापेक्षा ठेवणारच ना. आज चुकेल, उद्या चुकेल, 4 दिवस चुकेल, आणि कधी मध्ये चुकले तर मोठा भाऊ थोडस झापणार ना बहिणीला. एवढं काय ते. या सर्व विषयांवर बोलताना माजी नगराध्यक्ष तथा सेनेच्या विद्यमान नगरसेविका अनिता जगताप यांनी आपले मत मांडताना कारभाराविषयी नाराजी व्यक्त करत चुकीच्या पद्धतीने कारभार सुरू असल्याचे म्हणत सभागृहाच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. पंचायतीमध्ये विशेष सभा झाली, त्या विशेष सभेत परत पुन्हा एकदा गोंधळ झाला. गोंधळ होण्याचं कारण एकच, मॅडमनी पुन्हा एकदा प्रथम सगळे विषय वाचले, नंतर आम्हाला बोलले की चर्चा करायची. पण प्रथम नगराध्यक्षापासून आणि तर जगतापच्या काला वधीपर्यंत असंच विषय होते. प्रत्येक मिटिंगमध्ये एक विषय वाचायचा आणि त्याच्यावर चर्चा करायची. मग चर्चा केल्यानंतर मग तो विषय मंजूर केला जायचा. फक्त या निमित्ताने अध्यक्ष मॅडमला विनंती करते पुन्हा एकदा, मॅडम आपल्या सभागृहामध्ये असे वादविवाद होत आहे त्याला कारण आहे, तुम्ही आता ते सुधरून घ्या. तुम्ही प्रत्येक वेळेस त्याच विषयावर चर्चा करायला लावू नका, एक एक विषय वाचत जा आणि नंतर ती चर्चा करून विषय मंजूर केला जाईल असं मला तरी वाटतं. वादविकोपाला जाणार नाही ही भूमिका जरी सत्ताधारी गटाची असली तरी विकासाच्या मुद्द्यावर विरोधकांनी बोलावे असे सत्ताधारी गटाचे गटनेते अशोक गोंदकर यांनी स्पष्ट केले. नगरपालिकेमध्ये विशेष सभा होती आणि विशेष सभेमध्ये विरोधकांनी जो गोंधळ घातला तो अगदी निंदनीय आहे. कारण विरोधक म्हणून त्यांनी फक्त विकास कामाविषयी विरोध करायला हवा आहे आणि ज्या विकास कामाविषयी ते विरोध न करताच इतर विषय घेऊन वेगळाच प्रकारे सभागृहामध्ये चर्चा करतात ती अगदी योग्य नाही. आणि साधारण जनतेला सुद्धा हे कळायला पाहिजे की हा विकास कामाऐवजी हे दुसरेच विषय या सभागृहामध्ये चालतात. विरोधकांनी गोंधळ ह्या कारणामुळे केला की आत्ता विरोधाला कुठलाही त्यांच्याकडे मुद्दा नाही आहे आणि तो मुद्दा नसल्यामुळं त्यांनी साधारण हा गोंधळ केला आहे. आणि आम्ही जी विकासाची 2017 समाधी शताब्दी वर्ष आहे आणि शिर्डीचा विकास झाला पाहिजे ह्या विषयावर आम्ही जास्तीत जास्त सक्रिय असतो आणि कदाचित हा मुद्दा त्यांना आवडत नसेल म्हणूनच त्यांनी आज या सभागृहामध्ये गोंधळ घातला. आणि गोंधळ घालून जो हा प्रकार केला आहे तो आम्हाला अजिबात आवडलेला नाही. सध्या शिर्डी नगरपंचायतमध्ये विकास नाही तर चक्काच चर्चेला उताला असून जनतेने विकासासाठी तसेच शहराच्या भल्यासाठी पदाधिकारी निवडून दिले आहेत हे कोणीही विसरू नये. सभागृहात वादविवाद होणे हे अपेक्षित आहे, मात्र ते विकासाच्या मुद्द्यावर व्हावे हीच तमाम शिर्डीकरांची अपेक्षा असून जनतेला विकास हवा आहे, करमणूक नको. आता पदाधिकाऱ्यांनी समजून घेण्याची गरज आहे. प्रतिनिधी किरण सोनवणे.